लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 19 फेब्रुवारीच्या भागामध्ये कला आता स्टोर रूममध्ये असते. तिथे छानपैकी तिने अटपलेलं असतं आणि तिच्या डोक्यातून घरचे काही विचार जातच नसतात. त्याच वेळेला अंजू येते आणि म्हणते, कलावहिनी साहेब, तुम्हाला ना आबांनी भेटायला बोलवलं आहे. यावर ती कला सांगते, येते मी. आणि मग कला आबांना भेटण्यासाठी त्यांच्या रूम येते. त्यावेळेला आबा म्हणतात, बस पुरी, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे आज जो प्रकार घडला ना, तो अजिबात बरोबर नव्हता. अद्वैत तुझ्यासोबत जे वागला ते पूर्णपणे चुकीचं होतं. पण तू मला एक सांग, ही आजची सिच्युएशन, आजची जी परिस्थिती आहे, ती पण चुकीचीच घडली होती ना. म्हणजे चिडणं हे स्वाभाविक होतं. या परिस्थितीमध्ये त्याला राग येणं हे सुद्धा साहजिकच आहे ना. यावरती आता मात्र कला सांगते, हो आबा, म्हणजे मला कळतं आहे तुम्ही काय बोलताय ते. माझ्या घरच्यांकडून खूप मोठी चूक झालेली आहे. पण खरं सांगू का, नयनाताईने ज्या वेळेला अद्वैतला पाहिलं ना, तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली. आणि मग नयनाताई खोट्यावरती खोटं एक एक बोलत गेली. आणि या सगळ्यामध्ये माझ्या आईने तिची साथ दिली. माझ्या आईने तिची साथ दिली. मी आणि माझ्या बाबांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तिला सांगितलं की खोटं बोलू नकोस. पण आई आणि नयनाताईच्या हट्टापुढे आमचं काही चाललं नाही. खरं सांगू तर आबा, माझ्या आईवडिलांनी आम्हाला तिघी मुलींना खूप चांगले संस्कार दिले. आम्हाला तिघींनाही खूप मोठ्या संस्कारामध्ये वाढवलं. आणि या सगळ्यामध्ये माझ्या आईवडिलांचा दोष नाही आहे. माझ्या आईवडिलांनी आम्हाला खरंच बोलायला शिकवलं. पण नयनाताईंनी या गोष्टीमुळे, अद्वैतवरील प्रेमामुळे हे सगळं केलं. या सगळ्यामध्ये आईला वाटत होतं की माझ्या तिन्ही मुलींचं भलं व्हावं, तिन्ही मुलींना खूप चांगलं स्थळ मिळावं. आणि आईबापांना आपल्या मुलींबद्दल हे वाटणं साहजिकच आहे ना. आणि ज्या वेळेला नयनाताईला अद्वैतवरती, अद्वैतचं नयनाताईवरती प्रेम बसलं, तेव्हा आईला वाटलं की नयना माझी मोठ्या घरात जाईल, सुखात राहील आणि त्यानंतर माझ्या दोन्ही मुलींचं भलं होईल. आम्ही सगळ्यामध्ये तिची साथ दिली, हे आमचं चुकलं. पण खरं सांगू का, आमचा हेतू कोणताही वाईट नव्हता. पण तरीसुद्धा आबा, आम्ही तुम्हाला फसवले. यासाठी मी माझ्या कुटुंबाकडून तुमची माफी मागते. असं म्हणत कला आता आबांसमोर हात जोडते. आबा तिला शांत करतात, तिला पाणी प्यायला देतात. पोरी, शांत हो. हे बघ, कधीही ना चुकीचा माणूस नसतो, परिस्थिती वाईट असते. हे बघ, अद्वैत आणि सरोज हे वाईट नाही आहेत, ते पण चांगले आहेत. पण जे घडलं आहे ना, ते चुकीचं घडलं आहे. आणि ते चुकीचं घडल्यामुळे ते आता या सगळ्यामध्ये असं वागत आहेत. त्यामुळे माणूस चुकीचा नाही आहे, ही आत्ताची परिस्थिती चुकीचं आहे. काळ हे सगळ्याचं औषध असतं. जसा जसा काळ जाईल ना, तसं तसं त्यांचा राग पण कमी होईल. पण पुरी, तोपर्यंत तुला धीराने वागायला पाहिजे. या सगळ्यामध्ये मी तुझ्या नेहमीच सोबत असेन असं नाही, पण तुला धीराने वागून या सगळ्यांना जिंकायला पाहिजे. चांदेकरांची विस्कटलेली घडी तुला सावरायला पाहिजे, त्यासाठी तुला खंबीर राहायला पाहिजे. असं म्हणत आबा आता कलाला मोलाचा सल्ला देत, माणूस वाईट नाही आहे, परिस्थिती वाईट आहे, हे खूप मोठं सत्य सांगतात. कलाला पण ते पटतं की या घडलेल्या परिस्थितीमध्ये सरोज आणि अद्वैतचं वागणं योग्यच आहे, म्हणजे त्यांचं चिडणं योग्य आहे. तोपर्यंत इकडे आता संगीताला नयनाची काळजी वाटत असते. ती काजूला सांगत असते, काजू म्हणजे नयनाच्या मित्रमैत्रिणींचा कोणाचा तरी नंबर आहे का तुझ्याकडे? कारण ना, कोणाला तरी फोन करून विचारूया कुठे आहे ती, मला तिची खूप काळजी वाटते. यावर ती काजल सांगते, अगं नयनाताई, जसं मला काही सांगायची नाही गं, म्हणजे कलाताईबद्दल विचार, मला सगळं माहिती आहे. पण नयनाताई ती तसं लपून छपूनच ठेवायची. तिच्या मित्रमैत्रिणी ती कुठं जाते एवढं काही माहीत नाही. हां, पण एका मैत्रिणीचा आहे नंबर. असं म्हणत काजू आता तो नंबर संगीताला देत असते. तितक्यात तिथे दिनकर येतो आणि खबरदार, कोणताही नंबर द्यायचा नाही, जा काजू, तू जा, कॉलेज आहे ना तुझं, जा. आणि नयनाचा विषय या घरात काढणार नाही. खबरदार, जर नयनाचा विषय काढला आणि तिला फोन केला तर. असं म्हणत दिनकर चिडतो आणि आता संगीताला दटावतो. तोपर्यंत इकडे आता रोहिणी येते. कला तिच्या पाया पडते. रोहिणी सांगते, राहू दे गं. अगं, मला तुझी खूप काळजी वाटते. म्हणजे तुला पण तुझ्या घरच्यांची काळजी वाटत असेल ना. तू फोन केला होतास का त्यांना? काही समजलं का? यावरती आता मात्र कला सांगते, नाही. रोहिणी सांगते, तुला नसेल पण मी फोन केला होता. मी त्यांना फोन केला होता, त्यांची ख्याली खुशाली ओळखली. यावरती आता मात्र लगेचच इकडे कला म्हणते, काही कळलं का नयनाताईबद्दल?
रोहिणी म्हणते, नाही ग, नैनाबद्दल काहीच कळलं नाही. तुझे घरचे जरा अस्वस्थच आहेत ग यावर ती. आता मात्र कला म्हणते, मला ना नैनाताईची खूप काळजी वाटते. रोहिणी सांगते, हे बघा, मला तर असं वाटतंय काहीतरी गडबड आहे. काही बरं वाईट झालं नसेल ना, तिला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना, काहीतरी गंमत असेल किंवा काहीतरी चुकीचं घडत असेल. तू एक काम कर बरं, तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट काही नाही नोंदवत, म्हणजे काही चुकीचं घडत असेल तर मात्र आपल्याला समजेल की. असं म्हणत रोहिणी मुद्दामच कलाला पोलीस स्टेशनला पाठवते. कला म्हणते, तुम्ही बोललात ते बरं झालं, मी जाऊन येते पोलीस स्टेशनला. मग कला पोलीस स्टेशनला जाते. रोहिणीने इथे अर्धं काम तर केलेलं असतं, अर्धं काम करणं बाकी असतं. आता मात्र रोहिणीने कलाला पोलीस स्टेशनला पाठवून ती ताबडतोब आता डायनिंग टेबलच्या इथे येते आणि ते विचार करते, झालं अर्धं काम केलं आहे, अर्धं आगोतायचं काम आता मला करायचं आहे. इकडे तोपर्यंत अद्वैत फोन करत असतो आणि नयना खरे जिथे कुठे असेल तिचा पत्ता शोधून काढा असं सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असतो. पण आता त्याला अजूनही नयनाचा पत्ता कळालेला नसतो. तितक्यात तिथे रोहिणी येते आणि अद्वैत, अरे कला नाही आहे घरामध्ये, कुठे गेली? अद्वैत म्हणतो, कुठे का जाईना, करायचं काय आपल्याला? यावरती रोहिणी म्हणते, हे बघ, ती आता कला खरे नाही आहे, कला चांदेकर आहे. चांदेकरांच्या सोबत तिचे नाव जोडलं गेलं आहे. ती कुठे जाते, काय करते, या सगळ्याचा आपल्याला पत्ता लागला पाहिजे की नाही बघ तरी. यावरती अद्वैत म्हणतो, असेल, तिला स्टोअर रूममध्ये राहायला सांगितलं ना, तिथे असेल ती. यावरती रोहिणी म्हणते, मी बघून आले रे, तिकडे नाही आहे. मग अद्वैत रागारागात स्टोअर रूममध्ये जातो आणि आता इकडे रोहिणीचा ड्रामा सुरू होतो. अद्वैत स्टोअर रूममध्ये जातो तर तिकडे कला नसते. मग तो रागारागात डायनिंग टेबलवरती येतो आणि म्हणतो, बघितलं ना, या मुलीने आपलं इज्जत धुळीला मिळवली. आता ही गेले कुठे, कुणालाही न सांगता अशी ही इकडून निघून गेले. चांदेकरांचं नाव तिच्यासोबत जोडलं गेलं आहे, अशीच आहे ही मुलगी. यावरती सरोज म्हणते, काय झालं, इतकी चिडचिड का करतो आहेस? अद्वैत म्हणतो, ती मुलगी घरात नाही आहे. आबा म्हणतात, त्या मुलीचं नाव कला आहे. अद्वैत म्हणतो, हो, ती या घरात नाही आहे. यावरती सरोज म्हणते, बरोबर आहे, बहिणीच्या पावलावरती पाऊल टाकून पळून गेली असेल. कुठच्या मुहूर्ताला आपल्याशी या खऱ्यांचे संबंध जोडले आणि आपल्यावरती ही वेळ आली, म्हणजे एका बहिणीने पळून जाऊन आपल्या इज्जतीचा पंचनामा केला आणि हे लग्न करून पळून जाऊन करती आहे. काय झालं, हे नशीब आपलं फुटलं, ह्या खऱ्यांशी संबंध जोडले. इकडे तोपर्यंत देवी आईच्या फोटोसमोर उभी राहून संगीता सांगत असते, अंबाबाई, माझ्या कलेने कधीच कधीच कुणाला त्रास दिला नाही. जेव्हा जेव्हा जमलं ना तेव्हा सगळ्यांचं भलं करत आले, पण मी तिच्यासोबत आज खूप वाईट वागले. पण याची शिक्षा तिला नको देऊस, तिला त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नकोस. तिला सगळं सगळं सुरळीत होऊ दे आणि माझी नैना, नैना कुठे असेल तिला पण सुखरूप ठेव. आता आईच ती तिला कला, नैना दोघींचीही काळजी वाटत असते आणि ती आता नैनाला कॉल करत असते, पण नैनाचा काही फोन लागत नसतो. तेवढ्यातच तिथे दिनकर येतो आणि कुणाला कॉल लावतेस? यावरती संगीता म्हणते, नैनीला कॉल लावत होते. दिनकर म्हणतो, खबरदार, खबरदार जर नैनीला कॉल लावण्याचा प्रयत्न केलास तर, तुला सांगितले ना आजपासून आपल्या फक्त दोनच मुली, एक कला आणि एक काजू. तिसऱ्या मुलीला या घरात स्थान नाही आहे, त्यामुळे तिचं नाव या घरामध्ये काढायचं नाही. असं म्हणत आता मात्र दिनकरने नैना मेली असं डिक्लेअर केलेलं असतं. नैना या घरामध्ये बिलकुल राहणार नाही, ती या घरासाठी तिचा संबंध संपला आहे. असं म्हणत आता मात्र दिनकर मोठी अनाउन्समेंट करतो. यावरती आता संगीताला वाईट वाटतं. तोपर्यंत इकडे आता कला घरी आलेली असते. कला घरी आल्यावरती अद्वैत चिडतो. तोपर्यंत सरोज सांगत असते, कुठे गेले ही कडमडायला मुलगी का, ही कळत नाही. मग कला आल्यावरती दिनकर इकडे आता काळजी करत असतो. त्याच वेळेला अद्वैत म्हणतो, थांब, कुणालाही न सांगताही जायची पद्धत कुठे झाली इकडे? आम्ही सगळे इकडे पाहतोय तू कुठे गेलीस आणि कुणालाही न सांगता तू कुठे गेलीस. यावरती आता मात्र कला विचार करते, जर मी पोलीस स्टेशनला गेले होते हे या लोकांना सांगितलं तर उगाचच काहीतरी क्युअस होईल. म्हणजे आता मी हे सांगू पण शकत नाही की नैनाताईची कंप्लेंट करायला गेले होते, हे लोक अधिकच चिडतील. अद्वैत चिडलेला असतो, समजत नाही इथे न सांगता कुणालाही जातेस, बाकी सगळेजण काळजी करत बसतात आणि चांदेकरांसोबत नाव जोडल्यावरती हे असं वागणं शोभत नाही. बहिणीच्या पावलावरती पाऊल टाकून हे सगळं करतेस तू? असं म्हणत तो कलाला अदवा तद्वा बोलायला लागतो, तिला ओरडायला लागतो. कला गप्पच बसते कारण ती सांगू शकत नसते की मी पोलीस स्टेशनला गेले. मग आता कला उलटा पवित्रा घेते. कला म्हणते, कोणत्या अधिकाराने तुम्ही हे मला विचारताय की मी कुठे गेले होते?
तसंही नवरा बायको म्हणून आपला काही संबंध नाही हे तुम्हीच क्लिअर केलं होतं ना. फक्त आपण जगासाठी नवरा बायको आहोत, मग कोणत्या अधिकाराने, कोणत्या ह्याने तुम्ही विचारताय मला की मी कुठे गेले होते, मी कुठे गेले होते हे विचारण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. असं म्हणत कला उलट जबाब देते. आता कलाला उलट जबाब देण्यासाठी ती जिथे गेली होती ते कारणच पुरेसं असतं, कारण तिला पोलीस स्टेशनचं नाव घ्यायचं नसतं. अद्वैतला मात्र राग येतो. आता मात्र सरोज पाहत बसते किती उद्धट मुलगी आहे ही. तोपर्यंत लग्नाचे विधी म्हणजे लग्नानंतरचे विधी, हळद उतरवणी, काकण बाशिंग सोडणं हे सगळं चालू होतं. काकण बाशिंग सोडताना गाठ काही सुटत नसते, त्यावेळी ती नैना सांगते त्याप्रमाणे गाठ सोडवल्यावर ती गाठ सुटते. अद्वैतला ती म्हणते जरा दुसऱ्यांचं ऐकायला शिका, मग सगळं सुरळीत होतं. तोपर्यंत हळद उतरणीचे विधी होतात, सरोज दोघांची हळद उतरवते आणि आता दोघांनाही अंघोळ घातली जाते. आता मात्र नैना पळून गेल्यावरती कलावरती ही सगळी वेळ येते आणि कला विचार करते हे सगळं कधी संपणार, देवी आई या सगळ्यामध्ये मला लवकरात लवकर बाहेर काढ. पण कलाला माहिती नसतं की या सगळ्यामधून तिची सुटका नसते. आता हे संसार पुढेच चालत राहणार असतो. हळूहळू दोघंजण एकमेकांच्या जवळ येत असतात आणि अपघाताने लढलेल्या लग्नानंतर साता जन्माच्या गाठी बांधल्या जाणार असतात. देवी आईने आपल्या मनासारखं घडवून कला अद्वैतची गाठ बांधलेली असते.